पिंपरी चिंचवड शहराचं राजकारण महापालिका आयुक्त डॉ श्रीकर परदेशी यांच्या बदलीच्या चर्चेनं अक्षरशः ढवळून निघालंय. परदेशी यांच्या बाजूनं मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभं राहिलं तर प्रत्यक्ष राष्ट्रवादीतले काही नेते सुद्धा डॉ परदेशींना समर्थन देण्यासाठी सरसावले. त्यामुळे आपल्या आमदारांच्या सांगण्यावरून आधी डॉ परदेशी यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही आता आपली भूमिका बदलावी लागली आहे. पारदर्शी कारभारासाठी अजित पवारांनी श्रीकर परदेशी यांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी सोपवली. त्याच दरम्यान पिंपरीतल्या अनधिकृत बांधकामांना जमीनदोस्त करण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिला. न्यायालयाच्या या आदेशाचं पालन करत श्रीकर परदेशी यांनी बेकायदा बांधकामांविरोधात आघाडीच उघडली. मात्र लोकांना द्यायला कुठलंच उत्तर नसल्यानं अनधिकृत बांधकामं वाढण्यास श्रीकर परदेशी हेच जबाबदार असल्याची आवई राष्ट्रवादीनं उठवली. परंतु गेल्या 7-8 महिन्यापासून ज्या पद्धतीनं कमिशनर न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून काही अनधिकृत बांधकामं पाडण्याचा प्रयत्न करतोय, मला वाटतं की आपण केलेलं पाप दुसऱ्यावर ढकलण्याचं काम राष्ट्रवादीची नेते मंडळी करतायत. दुसरीकडे श्रीकर परदेशी यांनी महापालिकेतले अनेक गैरव्यवहारही थांबवले. सुमारे 15 वर्ष एकाच जागेवर असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. चुकीचं काम करणाऱ्यांविरोधात कडक भूमिकाही घेतली. सामान्यांचे प्रश्नही वेगानं सोडवले. पालिकेतले सत्ताधारी, प्रशासन आणि ठेकेदार यांचं सिंडिकेट परदेशींनी अत्यंत खुबीनं मोडून काढलं. त्यामुळेच पुन्हा एकदा बढतीची छुपी खेळी खेळत परदेशींना हटवण्याचं राजकारण करण्यात आलं. मात्र यावेळी लोकांचा रोष पाहता अखेर अजित पवार यांनाही आपली भूमिका बदलावी लागली. तोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत बदली झाली असं म्हणता येणार नाही. आजच्या घडीला त्यांची बदली झालेली नाही. नितीन करीगांची बदली झाली, संजय भाटे यांची बदली झाली, ही एक प्रशासकीय बाब आहे. त्याला काही राजकीय लोक कारण नसताना वेगळ्या प्रकारचा रंग देतात. वास्तविक परदेशींना नांदेडमधनं मीच आयुक्त म्हणून त्या ठिकाणी नेलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यात काही अर्थ नाही. हे जे पूर्णपणे बिनबुडाचे आरोप आहेत. मात्र अजित पवारांचं हे वक्तव्य म्हणजे दुटप्पीपणा असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. अजित पवारांचे किंवा राष्ट्रवादीच्या विचारांचे जे अनुयायी आहेत ते या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्यांचे जे नगरसेवक आहेत, सोमवारी जी जनरल बॉडी झाली महानगरपालिकेची, त्या जनरल बॉडीमध्ये एका प्रकारे सगळ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये स्पर्धा सुरू होती श्रीकर परदेशींवरती टीका करण्याची. आणि त्या दिवशी त्यांची जी स्पर्धा होती ते श्रीकर परदेशी हे सभागृहामध्ये उपस्थित नव्हते. आणि कुठे ना कुठेतरी बदलीची बातमी ज्यावेळेस विषय बाहेर यायला लागला त्यावेळेस हे सगळे शेअर झाले आणि हे सगळे त्या श्रीकर परदेशींचे दोष शोधायला लागले. परदेशी यांच्या समर्थनार्थ पिंपरी चिंचवडमधल्या काही उच्चशिक्षित तरुणांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुंबई गाठली आहे. जय महाराष्ट्रनं सुद्धा हा प्रश्न लावून धरलाय. वैभव सोनवणे, जय महाराष्ट्र, पुणे. आपण बघतोय बदली.